पण मधल्या 15 वर्षाच्या राजकारणामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली, की आम्ही प्रत्येक ऊस उत्पादक कारखानदाराला विचारायचं, आम्हाला तेवढा कारखाना काढायचा, प्रत्येक कारखानदार आम्हाला म्हणायचा कशाला डोक्यात दगड मारून घेतोय, गप गुणानं चाललंय ना बरं। आणि दुसऱ्या वर्षी परत त्या माणसाला भेटल्यावर लक्षात येतो, अरे ह्याचा तो दुसरा एक नवीन कारखाना झालाय। हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दगड काय फक्त कारखानदाराचा आमच्याच, त्यामुळे भैया डरने का नाही। अरे जिथं नियत साफ असते तिथं भैया नियतीचा आशीर्वाद असतो। तुमची नियत साफ होती गजाननच्या प्रति, गजानन पुन्हा तुम्हाला मिळाला, आणि अशा पद्धतीनं मिळाला की उंदरानं साधं वायर सुद्धा खाल्लं नाही। इकडे तर असले कारखाने सगळं घेऊन जाते तर नेलं उंदरानं म्हणतात। खरं आणि मला सांगायला अभिमान वाटतो, गजानन चालू होतोय, ज्या आंबा कारखान्याच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी बाप्पाच म्हणले, धनंजय काही कर आंबा घेऊन बर का 60 वर्षाची मशिनरी, म्हणलं कशी का असना, अनेक जण म्हणले कारखान्यात पडू नकोस परिस्थिती बिकट होईल, म्हणलं झाली तर झाली, एकदा तर पडून बघायचा, एकदा तर कारखाना चालू करून बघायचा, न चालू होणारा मला जगात कुणीच सांगितलं नव्हतं की आंबा दोघाही चालू होईल, पण तो कारखाना चालू करून 2,11,000 क्रशिंग करून दाखवलं। म्हणजे इथं बॅरिस्टर एक तर पीएचडी केलेले कारखानदारी डॉक्टरेट आहेत, इथं प्राचार्य, नवव्या बाकावर भैया बसलेत, आणि मी तर सगळ्यात शेवटच्या बाकावर आहे कारखानदारीचा, तरी चालू करून दाखवतो। पण आम्हाला असे सल्ले की ह्याच्यात काही तुमचं नाही, तुमचं आपलं। पण आज बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या विकासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कारखानदारीची गरज होती। सुरेश पाटील साहेब मी आपले शब्दात आभार मानू शकत नाही, बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं मी आपले लाख लाख आभार मानतो आणि कायम तुमच्या या आभारात राहील। कारण शेवटी तुम्ही कारखाना उद्योगमध्ये जरी काढला असला, या उद्योगातून तुम्ही तुमच्या प्रपंचाला एक रुपया न्याल, पण ते एक रुपया नेत असताना माझ्या जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याला एक रुपया देऊन जाताय, याच्यासारखी दुसरी अभिमानाची गोष्ट कुठली असू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।